नात्यातल्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणातून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची वडिलांकडून हत्या. वडील, दोन सख्खे भाऊ, दोन चुलत भाऊ आणि मामा विरोधात 302 कलमा अंतर्गत गुन्हा दाखल. मैत्रिणीच्या तक्रारीनंतर बिंग फुटलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात आता महिला चालक. 194 महिला लवकरच एसटी महामंडळात चालक म्हणून रुजू होणार. कोकणातल्या रिफायनरीला विरोध करण्यासाठी नवी रणनीती. कोकण रिफायनरी विरोधी समितीच्या बैठकीत राजापूर तालुक्यातील 17 गावचे प्रतिनिधी सहभागी. सांगलीत संविधान स्तंभाचं पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते लोकार्पण. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभारला संविधान स्तंभ. श्रीगोंदा बाजार तळावर निकाली कुस्ती स्पर्धेचं आयोजन. कुस्ती पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांची मोठी गर्दी. सोलापुरात हिंदुत्ववादी संघटनांचा पठाण चित्रपटाला विरोध कायम. उमा मंदिर चित्रपटगृहात घोषणाबाजी. गुजरात महाराष्ट्र सीमावर्ती भागातून जाणाऱ्या नंदुरबारमधील बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाची दुरावस्था. दोन्ही राज्यांना जोडणारा पूल देखील धोकादायक. पुण्यातील देवाच्या आळंदीतील इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात. पिंपरी चिंचवडमधील कंपन्यांमधील रसायनयुक्त पाण्यामुळे नदीत साबणाचा फेस. चंद्रपूरच्या आवारपूरमधील 3 मुलांचा तलावात बुडून मृत्यू. पोहायला गेल्यानंतर गाळामध्ये पाय रोवल्यानं मुलं बुडाल्याचा अंदाज. परभणीच्या पाथरी सोनपेठ मार्गावर काल झालेल्या अपघातातील आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू. 4 दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू. 2 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू. बँक ऑफ महाराष्ट्रमधील कर्मचाऱ्यांचा संप. नोकर भरतीच्या प्रश्नावर देशातल्या संपूर्ण बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी एक दिवसीय संपावर. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर नियमित सुनावणीसाठी हायकोर्टात अर्ज. याचिकाकर्ते हेमंत पाटील यांची खटल्यावर दैनंदिन सुनावणी करता विनंती. नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडीचाच उमेदवार जिंकेल. काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला विश्वास. नाशिक विधान परिषद जागेसाठी भाजप आज भूमिका जाहीर करणार. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील भाजप जिल्हाध्यक्षांची ऑनलाईन चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. अल्पवयीन मुलाला पोलिसांची जबर मारहाण केल्याचा कुटुंबियांचा आरोप. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील पिंपळखुटा इथली घटना. वर्ध्यात क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या 20 जणांवर गुन्हा दाखल. 25 लाखांचा मुद्देमाल जप्त. दोघं अटकेत. धुळ्यात एटीएम सेंटरमध्ये मदत करण्याच्या बहाण्यानं कार्ड बदलून फसवणूक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी केलं जेरबंद. गेल्या 2 दिवसांपासून औरंगाबादमध्ये अवकाळी पाऊस. सकाळी सकाळी धुक्याचं वातावरण. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी वातावरण कॅमेऱ्यानं टिपलं. पुढील 2 ते 3 दिवस उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाचा अंदाज. उत्तर पूर्व भागातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती. वाशिमच्या पारडीमध्ये बहरलेल्या रबी पिकांवर वन्यजीव प्राण्यांचं आक्रमण. पिकांचं नुकसान होत असल्यानं बळीराजा संकटात. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक. मोठी आवक आल्यानं शनिवारी कांद्याचे लिलाव बंद. नंदुरबार जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनचे दर 600 रुपयांनी घसरले. सोयाबीन आणि कापसाचा दर कमी होण्यास केंद्र आणि राज्य सरकारचं चुकीचं धोरण कारणीभूत. माजी आदिवासी विकास मंत्री KC पाडवी यांचा आरोप. यवतमाळ जिल्ह्याच्या सालोड कृष्णपूर इथे गहू आणि चणा पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या मारुती मेश्राम या शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागल्यानं मृत्यू. बुलढाणा जिल्ह्यात आज सर्वत्र दाट धुक्याची चादर. कालच्या अवकाळी पावसानंतर आज पसरलं धुकं. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ आणि सावदा परिसरात भूकंपाचे धक्के. सकाळी 10:35 3.3 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवल्याची निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची माहिती. मलंगगड परिसरात मध्यरात्री बिबट्याचा एका कुटुंबावर हल्ला. झोपडी चिरलेल्या बिबट्याचा महिलेनं फक्त काठीच्या साह्यानं केला प्रतिकार. प्रसंगावधान दाखवल्यानं वाचले पती आणि मुलीचे प्राण. अंबरनाथमध्ये चॉपरनं वार करत मोबाईल चोरला. CCTV आधारे पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या.
एमपीएससी अभ्यासक्रमात बदल करण्याच्या निषेधार्थ राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचं 2 दिवसांपासून आंदोलन, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी चिंतित। रायगड जिल्ह्यातील चेंढेरे गावातील ग्रामपंचायतीचा अनोखा प्रयोग, प्रत्येक घरावर QR कोड, कोडमार्फत भरता येणार घरपट्टी आणि पाणीपट्टी, असा अनोखा प्रयोग करणारी पहिलीच ग्रामपंचायत। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।